पाहिल्यावर आर आर यांच्या त्या वाक्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिन साजरा होत असतानाच गडचिरोलीत 15 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा गुप्तचर यंत्रणांचे अपयश. गडचिरोलीतील कायदा सुव्यवस्था आणि सरकारकडून नक्षलविरोधात उचलली जाणारी पावलं या सर्व स्तरांवर खेद, टीका आणि प्रश्न सुरू झाले. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे असं वक्तव्य केल्याने वातावरण अधिकच तापले आहे. पण खरंच या सगळ्या आरोप प्रत्यारोपात गडचिरोलीला खरंच काय मिळालं? गेल्या 40 वर्षात इथं नक्की काय बदललं? एक हल्ला झाला की देशभर या जिल्ह्याची चर्चा होते. कोण चूक, कोण बरोबर हे वाद होतात, मात्र प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो. इथं रस्त्यांचे जाळे अजूनही झाले नाही. नक्षलांच्या दहशतीमुळे आरोग्य अधिकारी डॉक्टर इकडे फिरकतच नाहीत. शिक्षणाची अवस्था फार वेगळी नाही. शिक्षक एकतर जात नाहीत, राहिलेस तर शिकवत नाहीत, त्यामुळे शाळा ओस पडल्या आहेत. शेती इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय. सगळ्यात जास्त पाऊस इथेच पडतो. बारमाही वाहणाऱ्या नद्या इथे आहेत, मात्र उत्पन्नाच्या बाबतीत म्हणावं तसं उत्पन्न इथं निघत नाही. या सगळ्याला जबाबदार आहे ते इथले प्रशासन, सरकार आणि त्यांची उदासीनता. अशा वेळी आठवण येते आर आर पाटलांची. आर आर म्हणतात, टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ बॅड गव्हर्नन्स ऑफ ब्युरोक्रसी अँड पॉलिटिशियन, म्हणजेच प्रशासनाची आणि राज्यकर्त्यांची राज्य करण्याची आणि प्रशासन राबविण्याची चुकीची पद्धत, तिचा फायदा घेणं आणि दुसरं म्हणजे सामान्य जनतेला प्रशासनाकडून दिलासा न मिळणं याचं भांडवल करून त्याचा नक्षलवाद वाढवण्यासाठी उपयोग करणं. पालकमंत्री व गृहमंत्री म्हणून गडचिरोलीचा व नक्षलवादाचा मी जो थोडाफार अभ्यास केला आहे यावरून मला असे वाटते की नक्षलाबरोबर अनेक बाजूंनी लढावे लागेल. तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे हे गृहमंत्री म्हणून मी कधीच नाकारणार नाही, पण तो गृहखात्याचा विषय आहे, तसाच सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न आहे. मध्यंतरी पुण्यातील एका सभेत असं म्हणालं होतं की नक्षलवादाचे उत्तर केवळ पोलिसांच्या गोळीतच नव्हे तर सचिवालयांच्या 6 मजल्यात शोधावे लागेल. नक्षल आणि सरकार यांच्यातील लढ्यात तिथे असणारा सामान्य माणूस हा नेहमीच दहशतीत जगतो. देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष लोटली तरी त्यांना पारतंत्र्यात जगल्याची भावना आहे. अजून किती अन्याय होणार, किती बळी जाणार या विषयावर काही ठोस पावलं सरकार उचलणार की फक्त शहीदांचे पोस्टमार्टमच करत राहणार? निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.